माननीय सभापति महोदया, सन्मान्य सदस्यांनी मांडलं ही बाब खरी आहे की पोलीस पाटील हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये आपण 2019 साली केवळ त्यांचं मानधनच वाढवलं असं नाही, त्यावेळी आपण त्यांचं मानधन तर वाढवलंच पण त्यासोबत आपण पोलीस पाटील कल्याण निधीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, सानुग्रह अनुदान जे आहे ते 1 लाखावरून 5 लाख रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय घेतला, राज्यपालांच्या पुरस्कारामध्ये 5000 वरून 25000 इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत अजून काही निर्णय घेतले। आता ही गोष्ट खरी आहे की 1967 जो राज्य ग्राम पोलीस पाटील अधिनियम आहे याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्याही संदर्भात एक कमिटी राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होती, आता ती माझ्या अध्यक्षतेखाली कारण राज्यमंत्री सध्या नसल्यामुळे ते येतपर्यंत थांबायच्या ऐवजी मी स्वतःच आता त्याची बैठक घेणार आहे आणि निश्चितपणे पोलीस पाटलांच्या ज्या मागण्या आहेत, मानधनवाढीचा आपण 2019 सालीच दिली आहे तथापि त्यांच्याकडनं सातत्याने याचा पाठपुरावा होतोय, जरूर शासन या संदर्भात पोलीस पाटलांच्या मानधनवाढीचा विचार सकारात्मकतेनं करेल हे देखील मी या निमित्ताने आपल्याला सूचित करू इच्छितो। यासोबत पोलीस पाटलांची मोठ्या प्रमाणात पदं रिकामी आहेत, ही पदं भरण्याचा निर्णय देखील राज्य सरकार घेईल। त्याचप्रमाणे पोलीस पाटलांना आपण ज्या प्रकारचं संरक्षण सांगितलं तेही राज्य सरकार निश्चितपणे मिळवून देईल आणि लवकरच ही जी काही एक कमिटी आहे या कमिटीची बैठक घेऊन आणि त्या कमिटीच्या माध्यमातून पोलीस पाटलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्याकरता निर्णय देखील घेतले जातील आणि त्यांच्या समित्यांशी चर्चाही केली जाईल। मी जे दोन प्रश्न उपस्थित केले यांची 5 वर्षाची नूतनीकरणाची अट आणि ज्या कोरोना काळात जे 24 पोलीस पाटील अजून राहिले मदत द्यायची ती देणार का? मी पुन्हा तपासून आपल्याला सांगेल पण माझ्या माहितीप्रमाणे आता 10 वर्ष झाली आहे, ती आता 5 वर्ष नाही आहे, ती 10 वर्ष केलेली आहे, त्यामुळे तो प्रश्न निकाली निघालाय। आणि कोरोना काळात जे काही मृत्यू झालेले आहेत त्यातल्या पात्र लोकांना दिलं आहे, आता जे प्रकरण आहेत याची पुन्हा फेर तपासणी करू, त्यातही कोणी पात्र असेल तर तात्काळ त्याला तशा प्रकारची मदत दिली जाईल। निश्चितपणे आपण जाहीर करावं की त्यांचं मानधन या ठिकाणी वाढवत आहोत। माननीय सभापती महोदया, पहिला तर जो प्रश्न आपण सांगितला तर निश्चित त्या सूचना देण्यात येईल त्यांना टेबल देण्याच्या संदर्भात। दुसरी आपण जी सूचना मांडली ती योग्य आहे की हे मानसेवी पद आहे, हे काही सरकारी पद नाही आहे, त्यांना मानसेवी म्हणून आपण त्या ठिकाणी मानधन देतो त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्याची मुभाही असलीच पाहिजे, ती आहेच। प्रश्न त्यांचा व्यवसायाचा नाही, त्यांचा प्रश्न इलेक्शनचा आहे की आम्हाला सहकारी संस्थेत इलेक्शन लढायचं आहे, तर त्या संदर्भात मला असं वाटतं एकदा योग्य विचार आपल्याला करून त्या संदर्भातला निर्णय घ्यावा लागेल आणि मानधनवाढीच्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, मी त्यांना सांगितलं मी अधिवेशनानंतर वेळ देतो, त्यांच्याशी चर्चा करून मग त्या संदर्भात अंतिम निर्णय आम्ही घेऊ। एकदा नियुक्ती दिली आणि त्यात जर तो दोषी निघाला तर त्याची पोलीस पाटील की काढून घ्यावी, परंतु तो जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या बाबतीमधला जो दाखल्याचं रिन्युएशन आहे ते बंद करणार आहात का? सन्माननीय शंभूराज देसाई प्रश्नोत्तर शिंदे साहेब, वर्षानुवर्ष पोलीस पाटलांचं न वाढलेलं मानधन हे मागच्या काळात मी मुख्यमंत्री असतानाच वाढवण्याचा निर्णय घेतला आणि आजही सांगतो की आम्ही 100% सकारात्मक आहोत, पण त्यांच्या काही विविध मागण्यांसंदर्भात त्यांनी मला भेट मागितली आहे, मी त्यांना कबूल केलंय की अधिवेशन झाल्यानंतर तुमच्यासोबत बसून सगळ्या मागण्यांवर मी चर्चा करीन, ती चर्चा आल्यानंतर ही जी कमिटी आहे त्या कमिटीची मिटिंग घेईल आणि ती मिटिंग घेतल्यानंतर निश्चितपणे त्या संदर्भात मला असं वाटतं की आपण कारवाई करू। एकदा सभागृहात सकारात्मक सांगितल्यानंतर त्यात काही वेगळं उरतच नाही, त्यामुळे आपण काळजी करण्याचं कारण नक्की त्याचा आपण सकारात्मक निर्णय करू। नेमलेल्या समितीच्या बैठकीस पोलीस पाटील संघटनेच्या प्रतिनिधींना निमंत्रित करावं अशी त्यांची मागणी आहे, त्याचा त्यामध्ये समावेश आपण करणार का? पहिला जो प्रश्न आपण विचारलेला आहे त्यांच्याशी चर्चा करू, ही कमिटी जी आहे ती पूर्ण शासकीय समिती आहे, त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग आपण समितीची बैठक घेऊ। समितीमध्ये शासकीय समितीत साधारणपणे असं घेण्याची पद्धत नाही आहे, पण त्यांचं म्हणणं आपण निश्चितपणे समजून घेऊ। आणि एखाद्या गावामध्ये एखादं रिझर्वेशन आलं असेल आणि त्या ठिकाणी तो समाज नसेल तर त्या संदर्भात काय धोरण घेतलं पाहिजे या संदर्भातला निर्णय देखील आपण या कमिटीच्या मीटिंगमध्ये करू।